वेलकम स्टूडेंट्स बैक। आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये मेटाफेस फर्स्ट पाहू। मागील लेक्चर मध्ये पाहिलं आपण प्रोफेस फर्स्ट, आपलं मियोसिस फर्स्ट सुरू आहे, त्यामध्ये आता दुसरी फेज आहे मेटाफेस फर्स्ट। आता या फेजला मेटाफेस फर्स्ट का म्हणायचं? प्रोफेस फर्स्टच्या एंडला, प्रोफेस फर्स्टच्या एंडला काय झालं होतं, जे क्रोमोझोम्स आहेत त्यांची होमोलॉगस क्रोमोझोमची जोडी तयार झाली, त्याच्यानंतर ते क्रोमोझोम्सची पेरिंग झाली, बरोबर आहे। पेरिंग झाल्यानंतर काय झालं, लास्टला म्हणजे डायकायनेसिसच्या वेळेस न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपियर झाले। न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस काय झालं, डिसअपियर झालं। आता मेटाफेस फर्स्टला आपल्याला फक्त जी बाहेरची मेम्ब्रेन दिसते ही बाहेरची मेम्ब्रेन, ही मेम्ब्रेन फक्त सेल मेम्ब्रेन आहे। दिस मेम्ब्रेन इज सेल मेम्ब्रेन, ओके। ही मेम्ब्रेन काय आहे, सेल मेम्ब्रेन आहे। आता मेटाफेस फर्स्टला काय होतं, जे होमोलॉगस क्रोमोझोम्सची पेरिंग आहे, जे जोड्या आहेत क्रोमोझोम्सच्या, त्या सगळ्या क्रोमोझोम्सच्या जोड्या सेंटरला येतात, इक्वेटरला येतात। कुठे येतात, इक्वेटरल इक्वेटोरियल पोझिशनला येतात। म्हणून या फेजचं नाव काय, मेटाफेस। म्हणून या फेजला काय म्हणलं जातं, मेटाफेस फर्स्ट, ओके। आता या मेटाफेस फर्स्ट मध्ये जे सेंट्रोमियर आहेत, ओके, आता हा जो तुम्हाला सेंटरला पॉइंट दिसतो सेंट्रोमियर, तो सेंट्रोमियर पोल्सच्या डायरेक्शननी आहे। कुठल्या डायरेक्शननी आहे, पोल्सच्या डायरेक्शननी आहे। तर त्याचे जे क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स क्रोमोझोम्सचे आर्म, ते इक्वेटरच्या डायरेक्शनने, ते इक्वेटरच्या डायरेक्शनने। तर मेटाफेस फर्स्ट मध्ये सगळेच्या सगळे क्रोमोझोम्सच्या जोड्या इक्वेटोरियल पोझिशन मध्ये येतात, इक्वेटोरियल पोझिशन मध्ये येतात। म्हणून या फेजचं नाव काय, मेटाफेस फर्स्ट। मेटाफेस फर्स्ट मध्ये सर्वात महत्वाचं काय, ही जी क्रोमोझोमची जोडी आहे ती आणखीन सेपरेट झाली नाही। क्रोमोझोम्सची जी जोडी आहे ती सेपरेट झाली नाहीये। प्रोफेस फर्स्टला क्रोमोझोम्सच्या ज्या जोड्या तयार झाल्या, त्या जोड्या फक्त इक्वेटर पोझिशन मध्ये येतात ड्यूरिंग मेटाफेस फर्स्ट। तर क्रोमोझोम्सच्या असे 23 जोड्या अशा इक्वेटोरियल पोझिशन मध्ये आपण दाखवू शकतो। म्हणून हे सेंटरला असल्यामुळं जोडी, म्हणून या फेजचं नाव काय आहे, मेटाफेस फर्स्ट। मेटा म्हणजे काय, सेंटर। सो ऑल द क्रोमोझोम्स आर अलाइन ऍट द इक्वेटोरियल पोझिशन, देअरफोर दिस फेज इज कॉल्ड एज मेटाफेस फर्स्ट। त्यानंतर या मेटाफेस फर्स्ट मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसत नाहीये आपल्याला, न्यूक्लिओलस दिसत नाहीये, सेल मेम्ब्रेन दिसते। आणि दुसरी गोष्ट, या फेजला स्पिंडल अपॅरेटस तयार होतो। या फेजला काय होतं, स्पिंडल अपॅरेटस तयार होतो। सेंट्रिओल्स बरोबर अपोजिट पोल्सला गेलेत, सेंट्रिओल्स बरोबर अपोजिट पोल्सला गेलेत। तर तुम्ही तर पाहू शकता जे सेंट्रिओल्स आहेत ते अपोजिट पोल्सला आहेत। या सेंट्रिओल्स पासून असे स्पिंडल फायबर्स तयार होतात, स्पिंडल फायबर्स तयार होतात। काही स्पिंडल फायबर्स कंटिन्युअस एका पोल कडून दुसऱ्या पोल कडे जातात, तर काही ते क्रोमोझोम्सला अटॅच होतात, आलं लक्षात। तर अशा प्रकारे मायटॉटिक अपॅरेटस किंवा स्पिंडल फॉर्मेशन मेटाफेस फर्स्टच्या वेळेस होतं, ओके। तर काय, आता लास्ट एकदा रिव्हिजन घेऊ। मेटाफेस फर्स्टला काय होतं, ऑल द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट ऍट द इक्वेटर, सो विच द सेंट्रोमियर्स आर फेसिंग टुवर्ड्स द पोल अँड द क्रोमोझोम्स द क्रोमॅटिड्स द आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स आर फेसिंग टुवर्ड्स द इक्वेटर। अँड रिमेंबर दॅट द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर, द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर ड्युरिंग मेटाफेस फर्स्ट। नाउ लेट अस प्रोसीड टुवर्ड्स एनाफेस फर्स्ट। आता पुढची फेज कुठली आहे बाळांनो, एनाफेस फर्स्ट। एनाफेस फर्स्टला ही शॉर्ट फेज आहे, थोडासा सेल असा इलॉंगेट होतो, तुम्हाला अंड्यासारखा असा सेल दिसत असेल, इथं तुम्ही राऊंड सेल दाखवला, तर एनाफेसला काय झालं, सेल थोडासा इलॉंगेट झाला, लक्षात। आणि सर्वात महत्वाचं काय आहे, हे जे स्पिंडल फॉर्मेशन होतं, हे जे स्पिंडल फॉर्मेशन होतं, तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन ते तीन स्पिंडल फायबर्स दाखवीन। तर ह्या ठिकाणी हे पहा, हे जे सेंट्रिओल पासून पेरिफेरीच्या साईडनं जे स्पिंडल फायबर्स जातात त्यांना ऍस्ट्रल रेज म्हणतात, त्यांना काय म्हणायचं, ऍस्ट्रल रेज। सो व्हॉट आर ऍस्ट्रल रेज, द स्पिंडल्स विच रन फ्रॉम सेंट्रिओल टुवर्ड्स द सेल मेम्ब्रेन, क्रोमोझोमच्या अपोजिट पळतात हे। तर ही जी डॉटेड लाईन दाखवली ती ऍस्ट्रल रेज आहेत, नंबर एक।
सेंट्रिओल पासून क्रोमोझोम्स ला जे अटॅच येतात आहे, सेंट्रिओल पासून क्रोमोझोम्स ला अटॅच आहे, दीज आर कॉल्ड एज क्रोमोझोमल फायबर्स, दीज आर नथिंग बट क्रोमोझोमल फायबर्स। आणि दोन क्रोमोझोम्सच्या मध्ये आता लक्षात, जे इतर स्पिंडल फॉर्मेशन होतं त्याला म्हणायचं इंटरझोनल फायबर्स, इंटरझोनल फायबर्स। आणि काही स्पिंडल फायबर्स क्रोमोझोम्सला टच न करता एका सेंट्रिओल पासून दुसऱ्या सेंट्रिओल कडे पळतात, त्यांना म्हणायचं कंटिन्युअस फायबर्स, कंटिन्युअस फायबर्स। ओके, तर आता इथे एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे की हे जे क्रोमोझोमल फायबर्स आहेत, या ठिकाणी पहा मेटाफेस फर्स्टला या क्रोमोझोमल फायबर्सचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं। कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं, या ज्या जोड्या आहेत क्रोमोझोम्सच्या, ज्यांचं काईज मॅटा इथं आणखीन कनेक्ट आहे, ज्यांचं काईज मॅटा आणखीन इथं कनेक्ट आहे, तर तो काईज मॅटा तुटतो कुठल्या फेजच्या वेळेस, अनाफेजच्या वेळेस। आणि काय होतं, ही जी जोडी सेपरेट होती, जोडी सेपरेट होती, त्या जोडीपैकी एक वरच्या पोलला जातो आणि त्या जोडीपैकी खालचा खालच्या पोलला येतो। इथं तुम्ही पाहू शकता ही जी जोडी आहे क्रोमोझोम्सची, तर सेपरेट झाली, क्रोमोझोम्सची जोडी सेपरेट झाली। आता आपण यांना डॉटर क्रोमोझोम्स असं म्हणू शकतो। तर क्रोमोझोमची जोडी सेपरेट होते, जोडी सेपरेट होते, तुम्हाला लक्ष द्यायचं मेटाफेस फर्स्टला क्रोमोझोमची जी जोडी आहे ही जोडी सेपरेट होते। या प्रोसेसला म्हणायचं डिसजंक्शन, या प्रोसेसला काय म्हणायचं डिसजंक्शन। तर अनाफेस फर्स्टच्या वेळेस काय होतं, डिसजंक्शन होतं, अनाफेस फर्स्टच्या वेळेस काय होतं, डिसजंक्शन होतं क्रोमोझोम्सचं, लक्षात ठेवा। आता पुढची फेज कुठली आहे बाळांनो, पुढची फेज आहे टिलोफेस फर्स्ट, पुढची फेज कुठली आहे टिलोफेस फर्स्ट। आता टिलोफेस फर्स्ट मध्ये काय होतं, ही जी अनाफेसची जी सेल मेम्ब्रेन इलॉगेट झाली, समजा कन्सिडर करा हा जर अॅनिमल सेल असेल तर अॅनिमल सेलचा जो सेल मेम्ब्रेन आहे तो आतमधल्या साईडला कन्स्ट्रिक्ट होतो, आतमधल्या साईडला काय होतो कन्स्ट्रिक्ट होतो दोन्ही साईडनी, आणि हळूहळू हळू हे कन्स्ट्रिक्शन सुरू होतं, कधीपर्यंत जोपर्यंत हे सेल असे सेपरेट होणार नाही। तर टिलोफेस फर्स्टला काय होतं, काय होतं की हे कन्स्ट्रिक्शन हळूहळू सुरू होतं, पण याच्या अगोदर क्रोमोझोम्स जे अपोजिट पोल्सला गेले, अपोजिट पोल्सला गेल्यानंतर त्यांच्या भोवती सेल मेम्ब्रेन तयार होते, सॉरी न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते। लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे मेटाफेजला, प्रोफेस फर्स्टला न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस डिसअपियर झालं होतं आणि स्पिंडल फॉर्मेशन तयार झाले। तर टिलोफेस फर्स्टला काय होतं, उलट होतं, कसं उलट होतं, स्पिंडल फायबर्स डिसअपियर होतात, स्पिंडल फायबर्स डिसअपियर होतात आणि दोन गोष्टी रिअपियर होतात। नंबर एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन, तर ही काय आहे बाळांनो, ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन। ओके, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत येते बाळांनो। तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत आली, पण आता जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत आली ती कशी, अनाफेसच्या वेळेस काय झालं, क्रोमोझोम्स अपोजिट पोलला गेले, आता क्रोमोझोम्सची जेवढे क्रोमोझोम्स वरच्या पोलकडे आले त्यांच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाली, जितके क्रोमोझोम्स खालच्या पोलकडे गेले त्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाली। म्हणजे या ठिकाणी काय होतं, क्रोमोझोम्सचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स वरच्या पोलकडे जातात, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स खालच्या पोलकडे जातात। जी होमोलॉगसची जी जोडी होती मेटाफेजला, अनाफेजच्या वेळेस वेगळी झाली, आलं लक्षात, समजा इथं 46 क्रोमोझोम्स असतील तर 23 आणि 23, तर 23 क्रोमोझोम्स हे वरच्या साईडला जातील, वरच्या पोलकडे जातील, आणि 23 क्रोमोझोम्स हे खालच्या पोलकडे जातील। अपोजिट पोलला गेल्यानंतर काय होतं, त्यांच्या भोवती अशी न्यूक्लिअर मेम्ब्रेन वापस काय होते, रिअपियर होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होते, रिअपियर होते। आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर झाली की न्यूक्लिओलस पण रिअपियर होतो, तर वरच्या साईडचा हा एक डॉटर न्यूक्लियस तयार झाला आणि खालच्या साईडला हा एक डॉटर न्यूक्लियस तयार झाला। तर लक्ष देण्यासारखी गोष्ट काय की सेल तर आणखीन एकच आहे, सेल इथं एकच आहे कधी, टिलोफेस फर्स्टला, पण न्यूक्लियस मात्र दोन तयार झाले, दोन डॉटर न्यूक्लिया तयार झाले। याचा अर्थ काय, कार्योकायनेसिस फर्स्ट कम्प्लीट झालं, कार्योकायनेसिस फर्स्ट कम्प्लीट झालं। आता कार्योकायनेसिस फर्स्ट कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट फेज कुठली आहे, सायटोकायनेसिस फर्स्ट। तर सायटोकायनेसिस फर्स्ट साठी ही डायग्राम कन्सिडर करा, तर आता सांगितलं मी जी सेल मेम्ब्रेन आहे अॅनिमल सेल मध्ये
ते आत मधल्या साइडला कंस्ट्रिक्ट होत असते, आत मधल्या साइडला, फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर देर इज कंस्ट्रिक्शन. आता शब्द काय वापरणार मी इथं, इथं शब्द वापरणार कंस्ट्रिक्शन. तर सेल मेम्ब्रेनचं कंस्ट्रिक्शन होतं, किंवा त्याला फरोईंग असंही शब्द वापरतात, किंवा त्याला क्लीवेज असंही शब्द वापरतात. हे तिन्ही शब्द कुणासाठी वापरायचे, जर सेल अॅनिमल असेल तर. हे कशासाठी वापरायचं, जर अॅनिमल सेल असेल तर. अॅनिमल सेल मध्ये कंस्ट्रिक्शन होतं फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर, किंवा त्याला फरोईंग म्हणायचं, किंवा मग त्याला क्लीवेज म्हणायचं. अशा प्रकारे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, सेल मेम्ब्रेन आता काय करतो, या दोन सेलला सेपरेट करतो, आणि अशा प्रकारे या ठिकाणी दोन डॉटर सेल्स तयार झालेत. हे कुणामध्ये होतं, अॅनिमल सेलमध्ये होतं. प्लांट सेलमध्ये तुम्हाला माहित आहे, प्लांट सेलमध्ये काय होतं, प्लांट सेलला सेलच्या सेंटरला, या ठिकाणी प्लांट सेलमध्ये काय होतं की सेंटरला एक अशी सेल प्लेट फॉर्मेशन होते, ती सेल प्लेट सेंटर पासून पेरिफेरीच्या साईडनं एक्सटेंड होते. प्लांट सेलमध्ये सेंटरला सेल प्लेट तयार होते, ती सेल प्लेट सेंटर पासून पेरिफेरीच्या साईडला एक्सटेंड होते, आणि अशा प्रकारे दोन डॉटर सेल्स तयार होतात. ओके, तर आता या ठिकाणी पहा, समजा आपल्याकडे इथं 23 क्रोमोझोम्स आहेत, तर आता या ठिकाणी आपल्याला दोन हॅप्लॉइड सेल्स भेटलेत. हे जे दोन डॉटर सेल्स भेटलेत, ते कसे भेटलेत आपल्याला, दोन हॅप्लॉइड सेल्स भेटलेत. तर दोन हॅप्लॉइड सेल्स भेटल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी काय कम्प्लीट झालं, सायटोकायनेसिस फर्स्ट हे कम्प्लीट झालं. तर नेक्स्ट पेड मध्ये पाहू आपण मियोसिस सेकंड. सो मियोसिस फर्स्ट इज कम्प्लीटेड नाउ, नाउ लेट अस स्टडी मियोसिस सेकंड इन आवर फर्दर पेड. ओके, थँक्यू.